एकीकडे राजकीय व्यवस्था ही स्वार्थांगा आणि धर्मांगा असल्यानं ते जातवाद पोसत आहेत, ते धनसंपत्तीचा लालसा पोसत आहेत, ते धर्माचं वर्चस्व निर्माण करत आहेत। हा एक आदिवासीच्या समाजाला धोका निर्माण झालाय। दुसरीकडे विधायक तुंगडा म्हणतात त्याप्रमाणे अंतर्गत एक धोका आहे। दोन शत्रूशी आदिवासीला संघर्ष करावा लागतो आहे, एक आपले शत्रू आणि परकीय शत्रू। या दोन पातळीवरती खऱ्या प्रामाणिक अशा प्रकारच्या विद्वान माणसाला, संवेदनशील माणसाला, आदिवासी माणसाला लढा करण्याची गरज आहे। आणि लढाई सोपी नाही। एखाद्या परक्या लोकांना सवर्णांच्या संदर्भात प्रस्थापित व्यवस्था म्हणून विरोध करणं आणि गुलगुलांचा उठाव करणं हे शक्य आहे, ती भाषा सोपी जाते, शत्रुत्व सांगणं सोपं जातं, परंतु स्वकीय माणसांच्या मध्ये, स्वकीयांच्या मध्ये जे अंतर्विरोध पेरला गेलेला आहे त्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत कठीण अशा प्रकारचं भोग भोगावे लागतंय। आणि म्हणून तर तळमळणाऱ्या अनेक संवेदनशील अशा प्रकारच्या कवी लेखकांची ही संबंध साहित्य निर्मिती सुद्धा होते आहे। अनेक प्रयत्न एकोप्याचे करून सुद्धा, एकात्मतेचे प्रयोग करून सुद्धा आदिवासी समाज भारतातला महाराष्ट्राला एकत्र येऊ शकलेला नाही। तुमरामांचा तर हिंदी बेल्टमध्ये सुद्धा काम आहे, ओळख आहे, परिचय आहे, संपर्क आहे। सतत आयुष्यभर एखाद्या ध्येयासाठी तळमळणं, एक ध्येय घेऊन प्रत्येक श्वास त्या ध्येयवादासाठी खर्च करणं अशी माणसं काळामध्ये कमतरता नव्हती, प्रामाणिक माणसांची कमतरता नव्हती। पण आता सर्वच वेगळी वातावरणामध्ये आपण जगतो आहोत। संबंध धर्माचं वेगळी रूप समोर आलेलं आहे, राजकारणाचं नाटकीय वेगळी रूप असं आपल्या समोर आलेलं आहे। आणि म्हणून कार्यकर्ता प्रामाणिक नाही, नेता प्रामाणिक नाही, विचारवंतही प्रामाणिक नाही, किंबहुना विद्वानही प्रामाणिक नाहीत। अशा दुरावस्थेमध्ये, विपन्न अवस्थेमध्ये आदिवासी समाजाला आणि संस्कृतीला, चळवळीला पुढे जावं लागत आहे। चळवळीमध्ये विघटनाची जी अवस्था आहे ती आपसात त्या विघटनाला दुसरा जबाबदार धरता येत नाही। इथे या संबंध मंचावरती ब्राह्मणशाहीनं जे संबंध वर्चस्व निर्माण केलं, जात व्यवस्था निर्माण केली, वर्णव्यवस्था निर्माण केली, त्या वर्णव्यवस्थेचे बळी म्हणून आदिवासी ठरले जातात। आदिवासींचा वैचारिक अशा प्रकारचं शत्रुत्व, विरोध हा ब्राह्मणी व्यवस्थेला आहे। त्याच ब्राह्मण समाजाच्या दोन तीन इथे विद्वान या ठिकाणी बसलेले आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे। सगळ्यात महत्वाचं मिस्टर आपले जळूकर, पत्रकार जळूकर आणि आमची क्षेम कल्याणी ममताताई, या दोघांनी या संमेलनाचा अत्यंत निष्ठेनं हा संबंध भार उचललेला आहे। आणि मला हे महत्वाचं वाटतं, पुणे कोट्यावधी लोकांचं शहर आहे, इथे संस्कृतीचे अत्यंत कैवारी बरेच आहेत, पण या दोघांनी जो प्रयत्न केला तो अत्यंत स्तुत्य आहे। आणि पुस्तकाच्या प्रकाशनाचं रूपांतर तुम्ही संमेलनाचा केला ही कल्पकता तुमची आणि आमच्या वसे करायची असली पाहिजे, हे फार नवीन आहे। छोटासा कार्यक्रम करायचा होता आणि म्हणून सभागृह घेतलं। आता सभागृहातले पैसे वाया जाऊ नयेत किंवा पैसे देणार नाहीत परत, म्हणून संमेलनाचं रूप त्याला द्यायचं ही कल्पकता निश्चित चांगली आहे। त्यामुळे पाचवं संमेलन आमच्या विनायक तुकारामांचं होऊन गेलेलं आहे। संमेलन मोठे की छोटा हा महत्वाचा आहे। संख्य लाखो संस्था काम करत आहेत, पण आदिवासींच्या संस्थेचा ध्येयवाद पचवणारी संस्थेचं नाव काय, विदेही दीक्षा, तुमच्या आतापर्यंत जे काय 100 कार्यक्रम झाले असतील त्या 100 कार्यक्रमाच्या थोबारीत पर्यंत असा हा कार्यक्रम आहे। तुमच्या कार्यक्रमाची ती पावती आहे, कारण आदिवासींचं दुःख समजून घेणारी माणसं आणि संघटना समाजामध्ये दुर्मिळ आहेत आणि आहेत ती नाटकी आहेत। त्याशी समाजातल्या विद्वानावरतीच आक्षेप आहे, ते त्यांचं प्रामाणिक दुःख आहे। ती प्रामाणिक माणसं दुःख सुद्धा व्यक्त करताना, पण आपल्याला कळतं ती प्रवृत्ती आहे, सगळ्या समाजामध्ये प्रवृत्ती आहे। प्रस्थापित समाजामध्ये सुद्धा राग, द्वेष, विकारानं, द्वेषानं भरलेली माणसं आहेत। विद्वान ही माणूस असतो आणि विद्वानालाही दोष असतात, त्याच्यामध्ये विकार असतात, नाकात विद्वानांच्या नाकात शिंगूड असतोच नाही असं नाही, परंतु हा दोष ब्राह्मणाला परवडतो, बहुजनाला परवडतो, प्रस्थापितांना परवडतो, आदिवासींना परवडतो का, हा प्रश्न महत्वाचा आहे।
आदिवासीला परवडू शकत नाही ही त्यांची तळमळ आहे. आणि या तळमळीच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळी संमेलन घेत आहे. लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, मान्य आहे, पण या संदर्भामध्ये विशिष्ट एका प्रश्नावर किंवा दोन प्रश्नावरती आदिवासीचे जे वाळ्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर तरी सगळ्यांनी एकत्र का येऊ नये. वारू सोनेचा नापर निश्चित नापर मला माहित आहे. अनेक लोक आहेत, अनेक लेखक आहेत, कवी आहेत. सुमारे 400 ते 500 कवी लेखकांची संस्था आज या संबंध आदिवासी प्रवाहामध्ये सामील झालेली आहे. आणि म्हणून आदिवासी साहित्य आणि संस्कृतीचं भवितव्य उज्ज्वल आहे याबद्दल वाद नाही, पण ते उज्ज्वल भविष्य लवकर जवळ आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत या दृष्टीने आपल्याला अत्यंत महत्वाची अशा प्रकारची कामगिरी डॉक्टर तुमराम करत आहे. आणि त्या पूर्वजांनी केलेलं पाप आमच्या माती लागण्याचं कारण नाही, आम्ही गुन्हेगार नाही, पण आम्हाला पश्चाताप नक्की होतोय तो व्यक्त करण्यासाठी जणूकर काम करत आहेत, शिवकल्याणी काम करतायत, वसेकर काम करतायत, श्रीपाल सबनीजे त्याच मंचावरती हजर आहे. मी तर दोघांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळं वेगळेपण आहे. गेल्या शतकातलं अत्यंत मोठं कार्य या माणसाने केलेलं आहे.